हेडलाईन चे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, मी त्या शर्यतीमध्ये नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांची टीका। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा दावा। फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग, आमचं सरकार बनतंय हेही फडणवीसांना माहिती नव्हतं, संजय राऊतांचं उत्तर। अमित शहांची आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे फडणवीस आणि अजित पवार आज प्रत्येकी 5 सभा घेणार। शरद पवारांची आज कवठे महांकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये सकाळी 10 वाजता जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम। लाडकी बहिणी योजनेमुळे भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी, नरखेडमधील फडणवीसांच्या सभेतही 50% जास्त महिला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना दिलासा, वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली। सिल्लोडमधल्या चेकपोस्टवर 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, निवडणूक तपासणी पथकाची कारवाई, दागिने जळगावमधल्या नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता, आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश।